विस्ताराच्या दृष्टीने आपला नगर जिल्हा मोठा आहे, तर बरेच गेल्या वर्ष अनेक वर्षांपासून ते एक विभाजनाचा मुद्दा प्रलंबित येतं. अनेक मंत्र्यांनी आश्वासन वगैरे दिली, त्याचे काही कागदपत्र वगैरे तयार झाली, मात्र ते आश्वासन आजही पूर्ण नाही झालं. तर त्याबाबत काय सांगाल तुम्ही? माझा तर ठाम विरोध आहे. मी ओपन बोललेलो आहे. कशामुळे लॉजिक, त्याचं लॉजिक असं आहे, लक्षात घ्या की उत्तर नगर हा बागायत भाग आहे. बरोबर, उत्तर नगर हा बागायत भाग आहे, दक्षिण हा जिरायत भाग आहे किंवा दुष्काळी भाग आहे. नगर सेंटरची बाजारपेठ आहे. या बाजारपेठचं सगळं अर्थकारण मेजॉरिटीली हे उत्तर नगरमुळे चालतं, कारण की तिथल्या लोकांची आर्थिक क्षमता दक्षिणच्या लोकांपेक्षा जास्त आहे, फक्त पाण्यामुळे. विभाजन झाल्यावर एकदा सेंटर तिकडे शिफ्ट झालं तर नगर जिल्हा बागायत आणि जिरायत असा दोनमध्ये स्प्लिट होईल, आणि जेव्हा ते स्प्लिटअप होईल तेव्हा तिकडचे लोकप्रतिनिधी तिकडचंच पाहणार, तिकडचा जिल्ह्याचा पालकमंत्री. आज राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री आहे म्हणून तो समतोल जिल्ह्याच्या विकासाबाबतीत ठेवू शकतो. एकदा तिकडचा जिल्हा वेगळा झाला, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे झाला, तर तो फक्त शिर्डी आणि रावरीपुरतच पाहिजे. त्याला काय चाललंय श्रीगोंद्यामध्ये, काय चाललंय पाथर्डीमध्ये, कोणाला पाहायला वेळ आहे? ही वास्तविकता पाहता आणि त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा, शिक्षणाच्या सुविधा या सगळ्या गोष्टी पाहता नगर हे एक संघ राहणं हे नगरच्या लोकांसाठी संयुक्तिक आहे. ना कोणाला काय अडचण आहे या विषयावर. आज सरकारमध्ये महसूल मंत्री असल्या या नात्याने तो निर्णय सगळ्यात पहिलं आपण पाहिजे तर आता घेऊ शकतो. माननीय फडणवीस साहेबांना विनंती केली आणि आपण तो प्रस्ताव मूव केला, तो महसूल विभागाचा निर्णय आहे की जिल्हा विभाजन करायचं. पण माझ्या दृष्टिकोनातून नगर हे एकच चांगलं दिसतं, ते एकच असावं. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा कधी उत्तर दक्षिणेपासून कट ऑफ होईल तेव्हा दक्षिण थोडंसं अनस्टेबल मला वाटतं की होऊ शकतं, कारण की लोकप्रतिनिधी, त्यांची वैचारिकता, त्यांची वागायची पद्धत, त्यांचं कार्यपद्धती या दोन्ही भागांमध्ये फार वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून हा समतोल एक असल्यामुळं तो मेंटेन होण्याचा कुठंतरी प्रयत्न किंवा तो मेंटेन करण्यामध्ये जरासं सामंजस्याने तिथे चालतं आहे. जेव्हा ते कंट्रोल सुटल आणि हे एक डीरेग्युलेटेड सेंटर होईल दक्षिण, इथले काही ठराविक लोकप्रतिनिधी या भागात पूर्णपणे, जशी परिस्थिती आज काही जिल्ह्यांमध्ये आहे जिथं काही शिल्लक राहिलेलं नाही, तशी परिस्थिती नगरची झाल्याशिवाय राहणार नाही. पण आणि हा नियंत्रण, हा समतोल, हा उत्तर आणि दक्षिणचा जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे तो मेंटेन असणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी तो डिस्टर्ब होईल त्या दिवशी दक्षिण नगर स्वतंत्र जिल्हा झाल्यावर तो या महाराष्ट्रामधला सगळ्यात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख त्याची राहील, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून माझा मूळ विरोध आहे विभाजनाचा. आपण एकत्रित आहोत, संघटित आहोत, म्हणून आपण स्ट्रॉंग आहोत आणि आपण त्या पद्धतीने चांगलं राजकारण करू शकतो.